नमस्कार मित्रांनो, मी ओंकार जाने तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या गड किल्ल्या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे पुरंदर किल्ल्यावर। ह्या किल्ल्यावर बराचसा इतिहास आहे, म्हणजे स्वराज्याची पहिली लढाई, त्याच्यानंतर पुरंदरचा तह, अशा बराच इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे ह्या गड किल्ल्यावर। त्याच्यावर जाण्यासाठी आधी पूर्वसूचना अशी आहे की तिथे आर्मी कॅम्प असल्याकारणाने आपल्याला थोडंसं अंतर आपल्याला ट्रॅक करावा लागतो, म्हणजे मोबाईल आपण शूट करू शकतो, त्याच्यानंतर मोबाईल आपल्याला जमा करावे लागतात। पुढे आपल्याला काही शूट करायला भेटत नाही, म्हणजे मेन करून वरच कॅम्पिंग असल्यामुळे आपल्याला मोबाईल खालीच ठेवावे लागतात। मित्रांनो, आपल्या गडापर्यंत जाण्यासाठी आधी आपल्याला बरेचसे स्पॉट करायचे, चार स्पॉट करायचे, म्हणजे दगडूशेठ हलवाई, त्याच्यानंतर जेजुरी, मग आपला पुरंदर किल्ला, त्याच्यानंतर आपल्याला प्रतिभालेज, असा हे बरेचसे स्पॉट असल्यामुळे आपल्याला हा ब्लॉग हा खूप मोठा होईल। जेवढा जास्तीत जास्त इम्पॉर्टंट असेल तो स्पॉट ठेवीन मी। तर मित्रांनो, आता वेळ न घालवता तुमचा आपण सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला। चला मनोज, आज पुन्हा पुन्हा ते लेट आले, आज परत लेट नेहमीप्रमाणे। माझा मित्र सचिन, हॅलो, तुषार, मनोज, हितेश, कझिन, भाव, नाव हितेश, स्वांजली, जगदीश आणि आपला चॅनल वाला ओंकार। थँक्यू। चला आता आपण किती झालं, 8 बरोबर झाले, 8 झाले, ओके। ते पण सांग, हॉस्पिटल आहेत, पोहोचतील 1-5 मिनिटात। चल एक्सप्रेस ने जाणार आहे, तो सीन होणार आहे, यांच्यावर बोलून घे। तुम्ही एक्सप्रेस ने चालणार काय, मग आम्ही जुने हायवे नाही तिथे पार भेटतो। शुभ सकाळ मित्रांनो, आता आम्ही लोकांनी पहिला स्पॉट घेतला आहे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा। तर आता इथे थोडंफार 2 मिनिटं थांबतो। तर मग मित्रांनो, आम्ही लोक आलेलो आणि इथे सगळी मंडळी जमा झालेली आहेत, आणि आता आम्ही लोकांनी 5 वाजता केलेला आहे दगडूशेठ हलवाई, म्हणजे बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे सकाळी। हाय, गुड मॉर्निंग, काय मित्रांनो, आता आम्ही लोक खंडेरायचं दर्शन झालेलं आहे। आता हे पुरंदर किल्ला ट्रॅकिंग पॉईंट, आजचा दिवसच एकदम जाम भारी वाटतो, कारण हे बरेचसे स्पॉट आम्ही करत करत जातो ना, ते वेगळीच एनर्जी वाटते। हां हां हां, आता आपण किल्ल्याची माहिती घेणार आहे। किल्ल्याची माहिती घेताना आपण 2 ते 3 टप्प्यामध्ये घेऊ, किल्ल्याची पार्श्वभूमी समजून घेऊ। सुरुवात करू आपण तोरण्यापासून, जिथं आपण आपली भेट झाली होती, तिथून पासून शिवाजी महाराजांचा प्रवास इथंपर्यंत कसा होता लहानपणी, तो माहिती घेऊ। त्याच्यानंतर गड किल्ले थोडेफार, म्हणजे सगळं जे बघायला आलो ते बघू, फिरता फिरता अजून माहिती घेत चालू, आणि त्याच्यानंतर पुरंदरच्या तहकडे हळूहळू आपण जाऊयात। आता आपण इकडे जे आहे, ही पद्मावती तलाव आहे, तिकडे तुम्हाला दिसते हत्ती बुरुज आणि शेंद्री बुरुज। त्या शेंद्री बुरुजाचं खूप मोठं महत्त्व आहे इतिहासामध्ये, त्याला त्याग लाभलेला आहे आपल्या मराठ्यांचा। तर याची माहिती आपण पुढे घेणार आहे,
तर सुरुवात करूया आपण किल्ला बघायला. तर मला सुद्धा एनर्जेटिक वाटतंय आणि तुम्ही सुद्धा काही वाटलं तुम्हाला विचारा, मला सुद्धा काही शेअर करू वाटलं, तुम्ही सगळेजण सांगू शकता. असं काही नाही की मी एकटाच बोललं पाहिजे. आणि मी सुद्धा अभ्यासकच आहे, मी काही खूप गाईड नाही आहे किंवा इतिहास संशोधक नाही आहे, अभ्यासक आहे. तर मी पण माहिती घेत असतो आणि फक्त शेअरिंग तुमच्यासोबत करतोय जेणेकरून मला पण समाधान मिळतंय त्याच्यामध्ये. तर एक घोषणा होऊन जाऊ दे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले, त्यावेळी इंग्रजांनी इकडे काही चर्च बांधले. तर ते चर्च तुम्हाला आज सुसिटीमध्ये बघायला मिळतात. इकडे एक चर्च आहे, पुढे पण एक चर्च आहे. तुम्हाला चर्च बघायचं असेल तर वी कॅन स्टे हिअर फॉर 2 मिनिट्स ऑर 3 मिनिट्स, तुम्हाला बघायचं असेल तर बघू. समोर जो आपण पाहतोय तो वज्रगड आहे, त्याला रुद्रमाळ असं सुद्धा म्हणतात. हे दोन गड चक्के भाऊ आहेत, पुरंदर आणि वज्रगड, रुद्रमाळ सुद्धा म्हणतात. या किल्ल्यांच्या मध्ये एक खिंड आहे, त्या खिंडीला भैरव खिंड असं म्हणतात. जेव्हा मिर्झा राजेचा या किल्ल्याला म्हणजे पुरंदर किल्ल्याला वेढा पडला, त्यावेळी त्यांची फौज जी होती ती 40 ते 50 हजार एवढी होती. आणि या मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानानं जेव्हा या गडाला वेढा दिला, त्यावेळी 5000 सैन्य या माचीवरती होतं. आणि 5000 सैन्यावरती फक्त 700 मावळे घेऊन वीर मुरारबाजी देशपांडे तुटून पडले. आणि तो अतिशय भयानक सुलतान ढवा त्यांनी केला. सुलतान ढवा म्हणजे काय, सैन्यावर तुटून पडायचं अक्षरशः, जीवाची पर्वा न करता. आणि इतकं भयानक रण कंदन तिकडे मांडलं, भयानक कापाकापी झाली. आणि हे पराक्रम पाहून जो दिलेर खान होता, तो दिलेर खान तोंडामध्ये बोट घेतला त्याने, म्हणजे तोंडामध्ये बोट घातली त्याने आणि म्हणाला, तुझ्या या पराक्रमावर मी खुश आहे आणि तू माझ्याकडे ये, मी तुझं सगळं मान मर्तबा करतो आणि तू आमच्या सैन्यामध्ये ये. तर त्यावेळी मुरारबाजी म्हणाले, मी शिवाजी महाराजांचा पाईग आहे, तुझा कौल घेतो की काय. आणि परत त्यांनी लढाई सुरू ठेवली. त्या लढाईमध्ये अचानक त्यांना गळ्यामध्ये तीन जे बाण होते जे सोडले होते दिलेर खानाने, ते त्यांच्या गळ्यामध्ये जाऊन बसले आणि ते तिथे धारातीर्थी पडले. तर अशा पद्धतीनं मुरारबाजींचा इथं पराक्रम आपल्याला ह्या पुरंदरवरती ऐकायला, पाहायला आणि त्यांच्या पुतळ्यातनं बघायला, अनुभवायला मिळतोय. किल्ल्याची एंट्री जी होती इथूनच होती, आता एंट्री इथून बंद झालेली आहे 4-5 वर्ष मागेच. आता बिनीचा दरवाजा असं म्हणतात. काही आर्मीच्या अंडर हा एरिया आल्यामुळे त्यांना सिक्युरिटीसाठी या काही गोष्टी कराव्या लागतात. एंट्री फक्त एकाच पॉईंटने ठेवलेल्या त्यांनी. इकडून 4-5 वर्षापूर्वीच लोक ये जा करायचे, ट्रेकिंग करायचे. आता आपण जो किल्ला ट्रेक केला असता तर तुम्हाला किल्ला किती प्रचंड आहे ते कळालं असतं. तर सुरुवात करूया आपण तोरण्यापासून, जिथं आपण आपली भेट झाली होती. स्वराज्याची सुरुवात झाली, तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण शिवाजी महाराजांनी बांधलं असं म्हणतो. तर शिवाजी महाराजांनी जेव्हा तोरणा किल्ला घेतला, तर शिवाजी महाराजांचं वय होतं 14 वर्ष. त्या 14व्या वर्षी आपण 7वीला वगैरे असेल अंदाज, म्हणजे इतक्या लहान वयात शिवाजी महाराजांनी तो किल्ला घेतला. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी राजगड बांधायला घेतला. राजगड का बांधायला घेतला, कारण की तोरणा दुरुस्ती करते वेळी त्यांना खजाना सापडला एका तटावरती, जे आपण लास्ट टाइम बघितलं. तर त्यावेळी राजगड बांधताना त्या गडाला, तो गड नव्हता ऍक्च्युली, तर तिकडे एक पत्र सापडतं आपल्याला मुघल काळातलं, 1634 सालचं. तर तिकडे आदिलशहा बादशहा जो होता, त्याने हे फरमान दिलेलं होतं की त्या गडावरती फक्त आपण रसद ठेवतो ना, अन्नधान्य दारुगोळा वगैरे ठेवण्याची ती जागा होती, मुरुंब देवाचा डोंगर असं त्याला म्हणायचे. तर त्या मुरुंब देवाचं राजगड नामकरण शिवाजी महाराजांनी करून तिकडं एक गड बांधला. तर अशा असे दोन मोठे मोठे गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. तोरण्यासारखा गरुडाचा गड त्यांच्या ताब्यात होतं, राजगड सारखा बुलंद आणि प्रचंड विस्तार असलेला मोठा किल्ला त्यांच्या ताब्यात होता. ही बातमी त्यावेळी म्हणजे त्यांना आदिलशाही बादशाला कळाली नव्हती. ही बातमी कोणी दिली? तर ती बातमी आपल्या मराठ्यांनी एका, त्यावेळी एक अंमलदार होता इकडे या भागाचा सगळ्या भागाचा, तो सुभान मंगळ म्हणून किल्ला होता शिरवळा. शिरवळ तुम्ही बघितला असाल लास्ट टाइम, तिथून गेलाही असाल. तर शिरवळा एक सुभान मंगळ नावाचा किल्ला होता, भुईफोट किल्ला. तर त्या किल्ल्यावरती तो राहत होता. तर त्याला ही माहिती मराठ्यांनी दिली. तर मराठी कोण होते? आपलेच होते, कान्होजी जेदे त्यांचे पाहुणे आणि केदारजी देशपांडे अशी त्यांची नावं. तर यांनी जाऊन
ते अमीनाला सांगितलं. अमीन म्हणजे कोण? या इथला भागातला जो आदिलशाही सरदार होतो. तर जेव्हा ही बातमी त्याला समजली त्याने बादशाहला कळवली. तर अमीन हा जो अमीन होता याचं नाव काय? तर याचं नाव होतं मोहम्मद रिया रहीम मोहम्मद असं त्याचं नाव होतं. तर याने ही बातमी बादशाहला कळवली, बादशाहला लिहून कळवली आणि त्याला हे सगळं थांबवायचं होतं कारण की तो सरदार होता. आता त्याच्या त्याच्या पोटावर ते पैसे वाई मारायचे होते कारण की सगळा घर त्याच्यावर चालला होता. तर तो सगळाच घर त्याला हवं होता. त्यानं सगळं बादशाहला कळवलं. बादशाहला कळल्यानंतर त्यानं हे दुर्लक्ष केलं. का दुर्लक्ष केलं? की 14 वर्षाची मुलं यांच्याकडे काय लक्ष देणार आपण? ही ज्यांना नाक पुसता येत नाही त्यांच्यावर काय लक्ष द्यायचं? याचा दुर्लक्षाचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी आपलं अजून एक पाऊल टाकलं. तर ते पाऊल असं होतं की त्यावेळी कोंढाणा म्हणजे सिंहगड किल्ला, सिंहगड किल्ला स्वराज्यामध्ये नव्हता, तोही आदिलशाहीगड होता. तिकडे सिद्धी अंबर वहाब नावाचा एक सरदार होता. तर त्याच म्हणजे आणि सिद्धी अंबर वहाब हा जुना होता. तर त्याचा किल्लेदार कोण होता? तर आपलेच दादोजी कोंडदेव, शिवाजी महाराजांचे आपण गुरु म्हणतो, हा किल्लेदार आपलाच होता. बरं, दादोजी कोंडदेव या दिवसात निधन पावले होते. आणि किल्लेदार कोण? तर किल्लेदाराची नवीन निवड होती तो मीर, जो आता आपण तुम्हाला सांगितलं मिया रहीम मोहम्मद अमीन, त्याला आपण पाठवलं, त्यांनी पाठवलं. तर मिया रहीम याला जेव्हा ही बातमी कळली की आपल्याला कोंढाण्याचा किल्लेदार बनवलेला आहे, तर तो जेव्हा ताबा घेण्यासाठी गेला तर त्याला कळालं की किल्ला ऑलरेडी शिवाजी महाराज ताब्यात गेलेला होता. तर कसा गेला होता? शिवाजी महाराजांनी गनिम गाव गेला होता. हा तिसरा किल्ला स्वराज्यात आला. तिसरा किल्ला कसा आला? तर बापूजी मुगदल देशपांडे असं त्यांचं नाव होतं. लढाई न करता, रक्त न सांडता किल्ला आपल्या ताब्यात त्यांनी घेतला. हा तिसरा जेव्हा किल्ला शिवराज्यामध्ये आला त्यावेळी मात्र बादशाह तापला. आता खरं नाही, कारण की यानं आपले 3 किल्ले घेतलेले आहेत आणि ह्या पोर खेळाने काय चालवले? म्हणजे आपले किल्ले सगळे घेता येत ते, तर करायचं काय? तर यासाठी त्यांनी प्लॅन करायचं ठरवलं. ह्या प्लॅन कसा होणार होता? खूप मोठा प्लॅन होता. तर आता डायरेक्टली शिवाजी महाराजांच्या मुलावरती आक्रमण होतो हे पाठवू शकत होतं, आक्रमण करू शकत नव्हतं. कारण याचं असं होतं की संभाजी महाराज त्यांच्या चाकरीत होते, कर्नाटकात होते. संभाजी महाराजांच्याकडे स्वतःची फौज 15,000 होती. जर शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी आक्रमण केलं तर संभाजी महाराज बंड करायला तयार होते, त्याला ती भीती होती. आणि संभाजी महाराज जे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू हे सुद्धा तिकडेच होते. तर ह्या दोघांना आपल्या विरुद्ध करणे बादशाहला परवडलं नसतं. तर करायचं काय? आता शिवाजी महाराजांना थांबवायचं तरी आहे, तर करायचं काय? आणि याच्यावरती एक त्यांची मसलत बसली आणि त्यांनी ठरवलं की ऍट अ टाइम एका दगडात 3 पक्षी मारायचे. आपण 2 ऐकले असतील, 3 मारायचे. कसं? तर संभाजी महाराजांना कैद करायचं, सॉरी शहाजी महाराजांना कैद करायचं, संभाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना एकदम पोहोच पाठवून त्यांना पकडून आणायचं. तर यांना आपल्याला ताब्यात ठेवता येईल असं त्यांचा एक उद्देश होता. तर त्यानुसार तिकडे त्यांच्या त्या बादशाहच्या त्या राज याच्यामध्ये राजसभेत कोण कोण होते तर तुम्हाला काही नावं सांगतो, त्यामध्ये मराठी नाव सुद्धा आहे. त्यावेळी अफजल खानाचा उल्लेख येतो. अफजल खान, मुस्तफा खान, बाळाजी हैबतराव, परमंबाजी भोसले, मत्ताजी घाटगे ही सगळी मराठी लोक आहेत. मराठी लोक आपल्याला माहित नाही, आपण फक्त मुघलशाही आदिलशाही एवढंच माहिती आहे आपल्याला. तर ही लोक तिकडे त्यावेळी होती. या लोकांनी प्लॅन केला आणि याने ठरवलं की शहाजीराजांना पकडायचं आणि या दोघांना अटक करायची, शिवाजी महाराज संभाजी महाराज. त्यानुसार प्लॅन झाला. संभाजी महाराजांना मध्यरात्री झोपेत असताना अटक केली गेली. त्यामध्ये अफजल खानच पुढे होता. अफजल खानने दगा करून यांना पकडलं आणि त्यानंतर फर्राद खान तो कर्नाटकच्या सॉरीवरती गेला. कर्नाटकमध्ये संभाजी महाराज होते, त्यांना तिकडे पकडायला आणि फतेह खान इकडे आला या स्वराज्यामध्ये. तर फतेह खान आणि फर्राद खान हे दोघं विरुद्ध दिशेला गेले आणि त्यावेळी शिवाजी महाराजांना आठवला तो पुरंदर किल्ला, ज्या किल्ल्यावरती आपण आता आलो. इथून रोल सुरू होतो पुरंदरचा. पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात त्यावेळी सुद्धा नव्हता. तर हा पुरंदर किल्ला कसा ताब्यात घेतला? तर पुरंदर लढून घेतला नाही, परत शिवाजी महाराजांनी गनिमी गावा आणि आपले युद्ध तंत्र किंवा आपलं राजकारण चालवून त्यावेळी इकडे किल्लेदार होता तो महाजी निळकंठ असं त्यांचं नाव होतं. थोडस बोरिंग नाही वाटत ना? ओके, तर थोडस डीप मध्ये चाललोय आपण, त्यासाठी म्हटलं तुम्ही बसून घ्या थोडस. महादजी निळकंठ नावाचा इकडे एक किल्लेदार होता. वयाने जास्त होता म्हणजे तो संभाजी महाराजांचा स्नेही होता, दोघे मित्र होते. शिवाजी महाराजांनी विचारलं की तुम्ही आम्हाला या किल्ल्यामध्ये थारा देताय का? तुम्ही आम्हाला या किल्ल्यामध्ये घेता? आमच्या स्वराज्यावरती एक मोठी फौज येते असं आम्ही ऐकलंय, फतेहगान येतोय, तुम्ही आम्हाला स्वराज्यामध्ये घेता का? आमच्या स्वराज्यामध्ये हा किल्ला देता का?
आणि त्यांनी म्हणजे आश्चर्य म्हणायला पाहिजे की त्यांनी हा किल्ल्याचे दार उघडले शिवाजी महाराजांसाठी आणि शिवाजी महाराजांची या किल्ल्यामध्ये एंट्री झाली. हा काळ होता ऑगस्ट 1647. त्यावेळी शिवाजी महाराज ऑलमोस्ट 16 वर्षाचे असावेत, 16-17 वर्षाचे असत. तर शिवाजी महाराज येथे आले पहिल्यांदा. तर त्याच्यानंतर खूप मोठी योजना झाली ऍक्च्युली. तर इथं 2 लढाया झाल्यात या किल्ल्यावरनं. स्वराज्याची पहिली लढाई या किल्ल्यावर आखली गेली. ती कशी आखली गेली तर बघा, जेव्हा फतेहगड आला, तुम्ही आता जिकडून आलात सासवड, त्या भागातच त्याची बेलसर म्हणून एक बेलसरच्या प्रदेशात त्याची छावणी पडली. आणि करा नदी, जे तुम्ही तिथून आला आहे पण तुम्हाला ते माहीत नसेल कदाचित, त्या करा नदीपाशी त्याच्या त्याचा जो होता त्याचं छावणी पडली. आणि त्यावेळी शिवाजी महाराज इकडे होते. बरं, शिवाजी महाराजचं सैन्य किती काय वाटतं तुम्हाला, किती असं सैन्य, 16-17 वर्षाचा मुलगा होता, किती सैन्य असं अंदाज लावा तुम्हाला, त्या अंदाज माहिती पाहिजे की किती सैन्य असेल. मी तुम्हाला अपोजिशन सांगतो सैन्य किती होतं. जवळजवळ 5-7 हजार प्रत्येकाकडे सैन्य होतं. तर शिवाजी महाराजांचं सैन्य किती असावं तुम्हाला काय वाटतं, अजून काही म्हणजे तुम्हाला वाटत असेल किती असावं? 1300-1200. करेक्ट. तर जवळपास 1000-1200 फौज स्वराज्य मुठभर सैन्य आणि करंगी एवढा राजा हा शिवाजी महाराजांचा त्यावेळेचा म्हणजे थोडक्यात आढावा होता की शिवाजी महाराजांच्याकडे एवढंच होतं. आणि या किल्ल्यावरती जी शिबंदी होती तर 5000-7000 ते खान घेऊन आला होता. त्या प्रत्येकाला पण थोडीशी शर्म वाटली असेल की मी या किल्ल्यात याला बुडवायला निघालो. तर बेलसरपाशी तो आला. बेलसरपाशी आल्यानंतर त्यांनी आपल्या त्या फौजेचे 2 भाग केले. एक भाग त्यांनी सुभान मंगळवरती, एक फौज त्यांनी सुभान मंगळवरती झाला. जो सुभान मंगळ आपण घेतला होता ते तुम्हाला सांगायचं राहिलं, सिंहगडानंतर सुभान मंगळ सुद्धा आपल्या ताब्यात होता. जो भुईकोट किल्ला होता तो सुभान मंगळ आपल्या ताब्यात होता. त्यावेळी त्यांनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी फौज पाठवली. तर त्या फौजेमध्ये जो निर्णायक माणूस होता म्हणजे त्यांचा जो सरदार होता तो बाळाजी हैबतराव असं त्याचं नाव होतं. बाळाजी हैबतरावाने सुभान मंगळ घेतला. आता बेलसरपाशी सैन्य होतं आणि तो आज न उद्या पुरंदरवरती सुद्धा धाड घालणार हे शिवाजी महाराजांना माहिती होतं. या ठिकाणी पहिल्यांदा गनिमी गावाचा उल्लेख होतो. तर गनिमी गाव कसा होता तर शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती सगळे जे लोक होते ते घाबरले की आता फतेहगड आला. आणि एकदा स्वराज तुम्ही त्यांना तावडी सापडलात की तुमचं घर दार शेती भाती आया बहिणी बायका काहीच काही ते राखत नव्हते. त्यांच्या शिक्षेचा प्रकार भयानक होता. त्यामुळे सगळे घाबरले. स्वाभाविक होतं की याच्यापूर्वी जो इतिहास आहे तो मराठी शैलीत का धोकादायक ठरला होता की कुणी धाडस करणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी ते 16 वर्षात केलं याचं आश्चर्य वाटतंय. तर त्याच्यानंतर जेव्हा 2 भाग केले गेले, एक भाग त्या तुकडीचा गेला सुभान मंगळ आणि सुभान मंगळ त्यांनी जिंकला, स्वराज्यातला सुभान मंगळ त्यांनी जिंकला. तर तो परत घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक फौज तिकडे पाठवली. एक फौज पाठवली आणि तो अटॅक जो होता तो गनिमी गावाचा प्रकार होता. अचानक अटॅक करून तो सुभान मंगळ शिवाजी महाराजांनी घेतले. तर आपल्या या तुकडीमध्ये कोण कोण होते याची लोकांची नावं आपल्याला खूप कमी लोकांना माहिती. तर त्यांच्यामध्ये आपले गोदाजी जगताप, बाजी, भीमाजी गावजी, भिंगाजी चोर, संभाजी इंगळे, संभाजी शिवाजी इंगळे, संभाजी काटे अशी त्यांची नावं होती. गोदाजी जगताप, गोदाजी जगतापांची जी माहिती आहे ती कोणाला फार कमी लोकांना आहे. गोदाजी जगताप तर त्यांनी सुभान मंगळ घेतला. बाळाजी हैबतराव ठार झाला आणि आपण सुभान मंगळ परत घेतला. तर नेक्स्ट जे टार्गेट होतं, आता ही जी तुकडी होती ती इतकी, ही पहिलं युद्ध आपण जिंकलं होतं स्वराज्याचं. दुसरं युद्ध जे होतं ते बेलसरपाशी. तर बेलसरवरती बेलसरच्या परिसरात जी छावणी पडली होती यांनाही माहिती मिळाली नव्हती की आपला सुभान मंगळ आपल्या ताब्यात गेलेला आहे, आपल्या फौजेचा फतना उडालेला आहे पूर्ण. तर शिवाजी महाराजांनी दुसरा अटॅक केला तो बेलसरवरती, तिकडे सुद्धा गनिमी गावात. गनिमी गाव असा जबरदस्त होता की लोक झोपेत असताना अचानक हल्ला झाला, कुणाला कळालं नाही काय चाललंय, म्हणजे कुणी झोपेतच मेलं, कुणाला कळालंच नाही आपण मेलो, इतका भयानक होता. म्हणजे या एखाद्या झोपलेल्या कंडिशन मध्ये आपल्या अंगावरती विस्तव टाकावा अशा पद्धतीचा तो घणघणाट झाला होता. म्हणजे हा गनिमी गाव होता. गनिमी गावाचं वैशिष्ट्य काय बरं तर कमी फौजेनिशी मोठ्या फौजे तुटून पडायचं आणि परत यायचं. कोणाला तरी चालेल पण जिवंत यायचं, मरायचं नाही. तर गनिमी गावाचं हे एम होतं. तसं तुम्हाला जे रजपूत आहे तिकडे बाहेर मिळणार. रजपूत कसं पाहिजे, मेलं तरी चालेल, मेलं तरी चालेल पण परत यायचं. पण आपल्याकडे मोठभर सैन्य होतं आणि आपल्याला जर जिंकायचं असेल तर गनिमी गावाच्या पर्याय होता. तर बेलसरपाशी जो गनिमी गावा झाला
तो भयानक होता. बर त्याच्यामध्ये एक टोळी अशी होती की ज्यांच्याकडे एक आपला भगव्याचं निशाण होतं. ती टोळी जी होती 50 लोकांची होती. त्या टोळीमध्ये सगळे आरदांड होते, खतरनाक माणसं होते, सगळे स्वराज्यात. तर ते मात्र कोण जात नव्हते, ते लढायलाच तयार होते. त्यांना ते संपवायचंच होतं. जवळपास 5,000 सैन्य त्यांना संपवायचं होतं. ते 50 लोक होते. तर झालं असं की ह्या 5,000 संपूर्ण शक्य नव्हते. ते लगेच सावरले आणि त्यांनी विरोध करायला चालू केला. मग आपले लोक पळायला चालू केले. गनिमी गाव पळून जा, जेव्हा अंगावर येते तेव्हा पळून जायचं. तरी 50 लोक आटत नव्हते. 50 लोकांना सगळ्यांनी घेरलं आणि जो ज्याने तो झेंडा पकडला होता तो झेंडा पाडायचा आणि हिरवा झेंडा लावायचा असं त्यांनी चाललं होतं. आणि झेंड्याच्या आजूबाजूला सगळ्यांना धुमशक्री चालली. झेंडा हलायला लागला, झेंडा पडणार तेवढ्यात एक विजेच्या गोळा पडावा तसा एक माणूस आला आणि त्यांना तो झेंडा सावरला. युद्ध सावरलं आणि यशस्वी त्या माघार घेऊन या पुरंदरवरती आले होते. आणि त्या माणसाचं नाव होतं बाजी जेदे. जे आपण कान्होजी जेदेंच्या मध्ये मुलं 5 बघितली होती, त्यापैकी एक हा बाजी जेदे. तर हा बाजी जेदे यांनी हा तिकडे आपला निशाण वाचवलेला. त्याच्यानंतर हा त्यांनी गनिमी गावा झाल्यानंतर ते संतापले की आपल्यावरती हे अटॅक करतातच कसं. जो फतेखान होता त्यासोबत मुसेखान पण सरदार होता. त्यांनी ती छावणी सोडली आणि डिरेक्टली या पुरंदरवरती अटॅक केला. तो परत मागे पुरंदरवरती डिरेक्टली आला. त्याच्यानंतर इकडे युद्धाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पण आता जेव्हा त्यांनी वेढा टाकला ते लोक आरामात राहणारे लोक होते. म्हणजे मुघली सरदारांना काही घेणं नव्हतं की स्वराज्यातले लोक कसे आहेत. एकदम साध्या पद्धतीनं राहणारे आपले मावळे होते आणि ते आयुष्यारामात राहिलेले. कधीही म्हणजे सपाट जागेवरती त्यांना फिरण्याची सवय होती. आणि जेव्हा हे त्यांना गड चढावं लागले ते त्यांना अक्षरशः जमेना ते सुखवस्तू घरातले होते सगळे. हे कसं चढायचं आणि कसं लढायचं हे त्यांना माहितीच नव्हतं. पण आपले लोक गडावरती येऊन सगळे शांत बघत बसले काय चाललंय. सगळे शांत बघत राहिले आणि जेव्हा एका टप्प्यात आले त्यावेळी मावळ्यांनी सगळे दगड पान भाले सगळे एकत्र टाकले. दगडांसोबत 5, 50, 20 सगळे सरपडत सगळे खाली गेले. एवढे भयानक झाले ना युद्ध. त्याच्यानंतर जो मुसेखान होता मुसेखान चिडला. मुसेखानाने परत वैश्यांना हल्ला केला. त्यावेळी गोदाई जगताप आणि त्यांची युद्ध झालं. एकांगी युद्ध झालं आणि त्यावेळी गोदाई जगताप आणि एक भाला खुपसला त्याच्या छातीच्या आरपार गेला. तर तोही इतका पराक्रम होता की त्याने तो भाला उपसून काढला, त्याचे तुकडे केले आणि परत लढायला सुरुवात केला. फक्त मराठीच असतात बहादूर असं नाहीये, त्याच्यात पण काही बहादूर होते. तर त्याने तो खूपच भाला मोडून काढला, परत लढायला सुरुवात केला. त्याच्यानंतर गोदाई जगतापाने केलंय ते तुम्हाला ऐकून खरंच भारी वाटेल. म्हणजे ही तुम्हाला बहुतेक स्टोरी पिक्चरमध्ये पुढे बघायला मिळेल किंवा फिल्म आली तर बघायला मिळेल. गोदाई जगतापाने एक वार असा केला तो खांद्यापासून चिरत कंबरेपर्यंत आणि शरीराची पाकळीच पाहिला. असा गोदाई जगतापांचा तो प्रताप होता आणि गोदाई जगतापांचा हा पराक्रम आपल्याला खूप कमी लोकांना माहिती आहे. इतकं भयंकर युद्ध झालं आणि हे जेव्हा मुसेखान त्या सरदाराचं नाव मुसेखान जेव्हा पडला त्यावेळी ते सगळे पळून गेले आणि पळून गेल्यानंतर आपले सगळे जे मराठी होते ते मराठी मागे लागले. त्यांच्या पाठ लागले खूप अगदी इतक्या त्यांच्या पाठलाग केला त्यांनी की सासवडपर्यंत पाठलाग केला. आणि ते लोक पळत होते, आपले सगळे मावळे पळत होते. 1,000 लोक त्या 5,000 मागे लागले. म्हणजे हे अक्षरशः तुम्ही विचार करा की एक शिवाजी महाराज 16 वर्षाचा मुलगा तुम्ही 1,000 लोकांना इतकं मोटिवेट करतो की तुम्हाला शिवाजी पर्वा नाही. तिथे थोडासा आपल्या आनंदावरती विरजण पडलं. तर बाजी पासलकर नावाचे आपले सरदार होते ते सुद्धा पराक्रमी होते आणि ते शत्रूच्या तावडे सापडून तिकडे ते ठार झाले. तर हा आपल्या ह्या विजयावरती थोडस पडलेला आपला विरजण म्हणतो ना तर तसं होतं. तर ही ऐतिहासिक पार्श्वभूमी या गडाची आहे. स्वराज्याची पहिली लढाई अशी झाली. मी तुम्हाला थोडस शॉर्टकट मध्ये सांगतोय.
पितृजे बनवले ते आपल्या पुरुष प्रधान व्यक्तींनी बनवले पहिली गोष्ट. आणि जर खऱ्या अर्थाने जर काही राजाभिषेक जाऊन घ्यायचं असेल ना तर शिवाजी महाराजांची जे पत्नी होती म्हणजे त्यावेळी सोराबाई होत्या ते सोराबाईसोबत त्यांचं म्हणजे विधिवत लग्न वगैरे झालेलं आहे. त्यांचे जे हे आहेत राज्याभिषेकाचे विधी जे आहेत तर त्यांच्यासोबत झालेले आहेत. हेनरी लेगमेंटनं लिहून ठेवले की त्या दोघांचे विधी चालू आहेत आणि तिकडे स्त्री होती. तर हे आपण पुढे दाखवलं नाही हे तुम्हाला कधी कळणार तुम्ही स्वतः माहिती घ्याल. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर काही वेळासाठी सोयराबाई पट्टराणी म्हणून बसल्या होत्या साईडला हेही खरं मग अशी मी सांगायला विसरलो. आणि उजव्या बाजूला संभाजी महाराज एका पायरीवरती खाली बसले होते युवराज म्हणून. मग ते चित्र वर्णन केलं जे आहे पलीकडं त्या चित्रकाराने केलं पण ऑब्व्हियसली आपण त्यांना स्थान दिलेलं आहे. ही खरी गोष्ट आहे मी हवं तर हे रेकॉर्डेड आहे की सोयराबाई इकडे डाव्या साईडला उजव्या साईडला संभाजी महाराज खालच्या पायरीवरती बसून आहेत. आणि आपदागिरी धरून एक प्रधानमंत्री आहेत छत्र धरून अण्णाजी दत्त अण्णाजी पंत आहेत. हे सगळं लिहिलेलं आहे राष्ट्रप्रधान मंडळ साईडला उभारले प्रत्येकानं कुणी दूध घेतलंय कुणी गंगेचं पाणी घेतलंय असं धरून ते उभारलं राष्ट्रप्रधान मंडळ. उजव्या बाजूला कोण डाव्या बाजूला कोण इथंपर्यंत नोंद आहे. मग त्यावेळी तुला असं म्हणजे समजेल ना की कसा झाला तो राज्याभिषेक तर समजून मस्त. भेटू बरं भेटू बरं विशालला येस नक्की भेटू परत. आपण मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप चांगले व्हिडिओ तो बनवतोय तर त्याच्या मेहनतीला नक्की तुम्ही मदत करा हेल्प करा सपोर्ट करा. पण अजून नवीन नवीन गड किल्ले करायचे गड किल्ले करू आणि नवीन जी माहिती असेल ती आपण सगळ्यांना शेअर करू माहिती देऊ जी माहिती आहे आपल्याला मिळते ती घेऊ. तर हेच करत जाऊया आणि शिव विचार आपण वाटूया घेऊया आणि अंगीकारूया हा रोजच्या जीवनात. हा चल मग येस नक्कीच भेटूया चल बा. तर मग मित्रांनो आता विशालला इकडनंच आम्हाला सोडून चाललंय परत भेटू आपण परत भेटू भेटणार आहेत आपण नंतरच्या गड किल्ल्याच्या ब्लॉग मध्ये. तर मग मित्रांनो हा होता आजचा दिवस. जो काही जी काही आम्ही लोकांनी देवदर्शनं केलेली आहेत खूप प्रकारची झालेली आहे. म्हणजे आता आम्ही लोक आलेलो आहे प्रतिभालाजीला प्रतिभालाजीला पण मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे आम्ही लोकांनी व्हिडिओ काही काढला नाही कारण एवढंच आहे दाखवण्यासाठी. आतमध्ये खूप सुंदर आहे टू यू मस्ट व्हिजिट प्रतिभालाजीचं मंदिर. तिथे आपल्याला तिरुपतीला एवढं लांब जायला नाही भेटत पण त्याची सॉफ्ट मूर्ती इथे आहे खूप सुंदर आहे तुम्ही व्हिजिट करा. आणि स्वच्छता म्हटली तर खूपच आहे. हा तुम्हाला एक केस पण दिसणार नाही का धूळ दिसणार नाही एवढी छान नीट अँड क्लीन आहे. आणि तिकडचा प्रसाद वाव. आणि ही आहे पब्लिक मनोज पुनमताईचे मित्र रम्या स्वरूप खूप सुंदर आणि मस्त झाला. स्वच्छता मधली तर अपरंपार म्हणजे खूपच छान आहे. तेव्हावरतून आलो डोळे थोडे लाल झाले थोडा त्रास होतोय पण दर्शनामुळे थोडं खुश म्हणजे चांगलं वाटतं छान वाटतं. तोपर्यंत चला टाटा बाबा टेक केअर भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये. आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो तोपर्यंत बाय.